एका संख्येची ज्यावेळेस आपण परत परत बेरीज करतो याला गुणाकार म्हणतात, हे तुम्हाला परफेक्ट समजलं. आता आपण काय करणार, ज्या वेळेस आपल्याला गणित सोडवताना बाई म्हणतात पाढे पाठ करा. पाढे कसे तयार होतात माहिती आहे तुम्हाला? पाढे म्हणजे काय असतं? एकाच अंकाची परत परत क्रमाने केलेली बेरीज. 2 + 2 = 4, 4 + 2 = 7, 6 + 2 = 8, 8 + 2 = 10. आपण क्रमाने अंकाची बेरीज केल्यानंतर आपोआप पाढे तयार होतात. आणि जर आपल्याला पाढे तयार करता आले तर आपल्याला गुणाकार करणं अगदी सोपं होतं. चला तर मग आपण पाढे कसे तयार करायचे ते बघूया. बघा, या पहिल्या चौकोनात आपण 6 गोल घेतले. आपण 6 चा पाढा तयार करणार आहोत. प्रत्येक चौकोनात 6 6 6 6 गोल आपण घेतलेले. 6 6 आपण 1 वेळा घेतला. किती वेळा घेतला? 6 1 वेळा. मग कसं लिहिणार? 6 × 1, 6 × 1 = 6. 6 आपण एकदाच घेऊन बेरीज केली तर उत्तर 6 येणार. म्हणजे आपण म्हणणार 6 × 1 = 6. आता इथे बघा, 6 आपण 2 वेळा घेतले. 6 किती वेळा घेतला? 2 वेळा. कसं लिहिणार? 6 × 2 = 12. पण आपण म्हणताना कसं म्हणणार? 6 × 12. याचप्रमाणे 6 6 च्या आपण 3 वेळा घेतला. 6 किती वेळा घेतला? 3 वेळा. 6 × 3, 6 ची 3 वेळा आपण बेरीज केली. उत्तर 8 येणार. म्हणजे आपला गुणाकार 8 येणार. 6 × 18. 6 आपण 4 वेळा घेतला. 6 किती वेळा घेतला आपण? 4 वेळा. म्हणजे काय करणार सांगा बरं? बरोबर 6 ची आपण 4 वेळा बेरीज करणार. 7 × 24. मग लिहिताना कसं लिहिणार? 7 × 24. त्याचप्रमाणे आता आपण 6 5 वेळा घेतला. म्हणजे 6 ची 5 वेळा बेरीज करणार. अगदी बरोबर 6 × 5, 6 × 5 = 30. मग ज्या वेळेस आपण पाढे म्हणतो 6 × 1 = 6, 6 × 12, 6 × 3 = 18, 6 × 24, 6 × 5 = 30. याप्रमाणे आपण 10 पर्यंत गुणाकार करणार. आणि यालाच आपण पाढे असे म्हणतो. म्हणजे आपण 2 चा पाढा 10 पर्यंत म्हणणार, 3 चा पाढा 10 10 पर्यंत आपण बनवल्यानंतर आपले पाढे तयार होतात. सोपाय की पाढे तयार करणं? चला तर मग मी तुम्हाला 2 चा पाढा तयार करायला सांगतो. बघूया बरं कोण 2 चा पाढा तयार करतो. येईल ना सर्वांना? 2 अंकाची आपल्याला क्रमाने 10 पर्यंत बेरीज करायची आहे. तुम्ही 2 या अंकाची क्रमाने 10 वेळा बेरीज करताना मी ज्याप्रमाणे लिहिलं तुम्ही त्याचप्रमाणे लिहायचं. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 3 = 7. अगदी याच प्रमाणे तुम्हाला 10 पर्यंत जायचं आहे.